नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव प्रथमेश पाटील ग्राफिक डिझायनर। तर होळी पौर्णिमा आल्या, तर डिझाईन पाहिजेलच आहे आपल्याला होळी पौर्णिमेची। जरी वेळ नसला तरी तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढून मटेरियल देऊन काहीतरी करायलाच पाहिजे। म्हटलं सिम्पल का डिझाईनच ना, पण मित्रांनो ते आपल्या भावांना ते द्यायलाच पाहिजे। कॅलिग्राफ एक जरा देऊया म्हटलं, कन्सेप्ट देऊया म्हटलं, जरा नवीन काहीतरी कन्सेप्ट देऊया म्हटलं, एकदम सिम्पल आणि सोपे आहे। आता ही कन्सेप्ट कशी सुचली माहिती आहे काय, असंच मी डिझाईन आपल्या म्हणजे ट्युटोरियलसाठी बसलेलो आणि होळीवर काय करायचं म्हटलं तर मग मूवी पोस्टरमध्ये म्हणजे गाण्यामध्ये एका जो सीन आहे त्या गाण्यातनं घेतला आहे। तर विषय असं डोकं जरा चालवायचं म्हणजे आपल्याला बॅनर करता येतो। आता मी हो अशा टाईपचा जो बॅनर केला आहे हां, हे संपूर्ण असा। तर ह्याच्या वेगळं आणि तुम्ही काहीतरी करू शकताय तुमच्या ह्यानं, एवढाच भाग घेऊन तुम्ही दुसरीकडे बॅकग्राऊंड यायला स्मोक बिग जरा म्हणजे बॅकग्राऊंड मारून ते खतरनाक ह्याच्यापेक्षा आणि भारी करू शकताय, मला गॅरंटी आहे। कारण का आपली पोरली हुशार आहे ढीग, तर ह्यो खतरनाक तुम्हाला मटेरियल मिळणारच आहे, तयारच आहे जरा कमी बॅनर। फक्त काय जरा चार शब्द घालायचे, बाकी सगळं नाद खुळाच आहे। तर जिनी म्हणजे नवीन आहेत तिने सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि इंस्टाग्रामवर फॉलो केसनं फॉलो करा, 7000 होत आल्यात। डिग प्रेम हो तुमचं नाद खुळा, तिकडं पण कॅलिग्राफी ते डिग पडाल्यात म्हणजे पडणार। आता काय ट्युटोरियल करू शकत नाही, एवढा म्हणजे वेळ नसतोय, खरं डिझाईन टाकू शकतोय। परत काय मदत लागली तर सांगत जावा, लगेच करू तुम्ही मदत, व्हॉट्सअपला मेसेज करा, DM करा इंस्टाग्रामला, काही विषय नाही। तर या व्हिडिओची आपण चला असा सुरुवात करूया पिक्सआर्टमध्ये, काय सोपं जाईल काय अवघड नाही। हां, तर भाऊंना आता आपण पिक्सआर्टमध्ये आलो आहे। तर आता ह्यो पिक ॲड केला आहे आपण, तर आता ह्याला रिसाईज करायचं, त्यामुळे फोटो फुटत नाही आपला। रिसाईज म्हणायचं जरा, रिसाईज काय ॲटोमॅटिक झालेलंच असते। 46:18 आहे, जर तुम्ही आधीपासून बॅनर करत असला त्या साईजचं तर ऑटोमॅटिक रिसाईज होते। त्यानंतर आता मी बॅकग्राऊंड घेतलं आहे, ह्यात सिम्पल बॅकग्राऊंड ॲड करतो मी असं, मी बॅकग्राऊंड पण दिलं आहे ह्याला तुम्ही। व्हाईटनेस जरा अवघड दिसेल असं मारायचं हो, हे मारायचा खालनं मारायचं जरा, म्हणजे असं धुरळा म्हणजे असं धुरधूर आल्या का जाळा जाळाचं जरा जरा असं जरा विषय खोल कळलं। लई म्हणजे लई सोपा बॅनर आहे आजचा, एवढं सोपं ट्युटोरियल आपण केलंच नाही मला वाटतंय। आता यो ब्रश घ्यायचा, इथं ठेवायला नसता खतरनाकरित्या, त्याला मारायचं लाल करायचा, ओव्हरली मारायचा, संपला की विषय, एवढं मारायचं त्यानंतर ओव्हरली मारायचं। हा, तर यानंतर आता आपण होळी पौर्णिमा ही ॲड करायचं। तर आता हे खाली घ्यायचं जरा, हे डुप्लिकेट घेणार असला डुप्लिकेट घ्या, अजून जरा गडद दिसेल का अडचण नाही। तर आता ही कॅलिग्राफी, ही कॅलिग्राफी ॲड करा, तर ही कॅलिग्राफीला पण जरा ॲडजस्टमेंट म्हणजे ॲडजस्ट करा। हो बघा जरा पिवसरपणा आणायचा हो, ओके एवढं करायचं। त्यानंतर एक लांबड्याची पट्टी दिल्या, त्या कोपऱ्यात ठेवायची, ते असं याला ओढत न्यायचं पण जरा यात नाव कुठं टाकला तरी चालते। आता इथं ठेवायचं, ही पट्टी का महत्त्वाची आहे जरा सांगतो तुम्हाला, ही पट्टी ठेवल्या बघा, इथं ही पट्टी आहे की नाही, ही पट्टी तर आता आपण शुभेच्छाचं लिहायचो, निमित्त हार्दिक शुभेच्छा, संपला विषय, बॅनर तयार रेडी, ओके एवढं झालं की नाही सेट करायचं। फिक्सआर्ट जरा अपडेटेड ठेवत जावा,
इथे जरा पार्टिकल्स मारा, मारणार असला तर सिंपल, एकदम सिंपल बॅनर आहे. पार्टिकल मारणार असला पार्टिकल मारा, परत इथं नाव टाकणार असलं नाव टाका. इथं आपलं लांबडेक नाव टाकायचं, आणि आपल्या या ओलंपिकमध्ये पण असं गॅप गॅपमध्ये नाव असते की नाही त्या टाईपमध्ये नाव टाकायचं. दोन टाईपमध्ये नाव टाका. बाकी डिक प्रेम, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तेवढ्यापुरतंच केला आहे, आवडणारच खरं. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, खरं सांगू शकत नाही कधी भेटेल, खरं भेटणार. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.